तर आज मी धर्मवीर ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू देणार आहे. अजून एक गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुम्ही दंग होऊन जाल. हो, ही गोष्ट आहे त्या गाडीची, त्या गाडीची म्हणजेच आनंद दिघे यांच्या गाडीची. नमस्कार, माझं नाव नंदिनी आणि मी स्वागत करते तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी धर्मवीर ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू देणार आहे, पण त्याआधी मी धर्मवीर ह्या चित्रपटाची माहिती देखील सांगितली होती. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघितला असेल, पण जर बघितला नसेल तर वरती डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिला टॅप करून तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. तर मग आता सुरू करूया धर्मवीर ह्या चित्रपटाचे ट्रेलर रिव्ह्यू. तर धर्मवीर हा चित्रपट कोणावर आधारित आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. हा चित्रपट आहे आनंद दिघे यांच्यावर आधारित. आणि जसं ही माहिती प्रेक्षकांना कळली तसे ते खूप आतुरतेने वाट पाहत होते की आनंद दिघे यांचं पात्र कोण साकारतंय ते. आणि आता थोड्या दिवसाआधीच या चित्रपटाचा ट्रेलर आलाय आणि तो ट्रेलर बघून सगळ्यांना समजलंय, हो, प्रसाद ओक म्हणजेच मराठीतले प्रसिद्ध अभिनेता हे आनंद दिघे यांचं पात्र साकारणार आहेत. त्यांचं पात्र बघूनच प्रेक्षक एकदम दंग राहिलेले आहेत. मोठी दाढी, कपाळावर टिळा, असा सिंपल राजकीय लुक हा प्रेक्षकांना खूपच आवडलेला आहे. अजून एक गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुम्ही दंग होऊन जाल. हो, ही गोष्ट आहे त्या गाडीची म्हणजेच आनंद दिघे यांच्या गाडीची. आनंद दिघे यांचं नावच खूप होतं त्यांची ओळख सांगण्यासाठी, परंतु त्यांची गाडी हिला देखील तुम्ही तिची दुसरी ओळख असं म्हणू शकता. कारण आनंद दिघे यांची गाडी कोणीही बघितली तर तो चटकन ओळखायचा की ह्यात आनंद दिघे आहेत म्हणून. तर अशी ही गाडी आनंद दिघे यांना मोठ्या मोठ्या प्रसंगातून वाचवलंय. तर ही गाडी जिला तुम्ही आनंद दिघे यांची दुसरी ओळख ही म्हणू शकता, ती गाडी धर्मवीर ह्या चित्रपटामध्ये यूज करण्यात येणार आहे. हो, धर्मवीर ह्या चित्रपटात त्या गाडीचा वापर होणार आहे. झालात ना दंग. चित्रपटाचा ट्रेलरच खूप व्हायरल झालेला आहे. त्यातले काही डायलॉग जसं जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं, काय डायलॉग आहे. म्हणजे तो डायलॉग ऐकल्यावर मी मुलगी असून मला असं वाटतं की आनंद दिघे व्हावं. तर खरंच खूप छान, शब्द नाही आहेत इतके छान छान डायलॉग्स आहेत. तर चित्रपट आल्यावर तो किती धुमाकूळ मचवेल हे कोणाला माहितीच नाही आहे. म्हणून चित्रपट हा 13 मे 2022 रिलीज होणार आहे आणि तुम्हीही तो नक्कीच बघा. कारण सगळे नेते हे समान नसतात, कारण सगळे नेते हे सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला धर्मवीर ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे. मग तोपर्यंत बघत राहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू.